नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी प्रत्येक रेशन कार्ड धारक व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरू केली आहे आणि या योजनेद्वारे कमी दरात नागरिकांना गहू आणि तांदळाचे वाटप केले जाते मात्र कोरोना काळापासून सरकारकडून मोफत धान्य वाटप केले जाते आता देशात अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे यामध्ये दोन पर्यंत मोफत धान्य देण्याची मुदतवाढ सुद्धा करण्यात आली आहे मात्र सरकारकडून रेशन कार्ड बाबत कडक नियम सुद्धा केले जात आहेत आता केंद्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी नवा नियम जारी केलेला आहे आता सर्व रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड मध्ये आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे अन्यथा रेशन कार्ड मधून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रेशन मिळणार नाही तसेच तुमचे रेशन कार्ड रद्द देखील केले जाऊ शकते केंद्र सरकारकडून हा नियम सर्व राज्यांना लागू करण्यात आलेला आहे रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे अगदी सोपे आहे हे काम तुम्ही घर बसल्यासुद्धा करू शकता अनेक लोकांना रेशनशी आधार कार्ड लिंक कसे करावे हे माहिती नाही मात्र हे काम घर देखील केले जाऊ शकते मोबाईल वरून तुम्ही रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक करू शकता अनेकांना रेशन दुकानात किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे जमत नाही म्हणून सरकारने एक वेबसाईट सुरू केली आहे आणि या वेबसाईटद्वारे घर बसले आपण हे काम करू शकता रेशन कार्डमध्ये आधार कार्ड मोबाईलशी कसे लिंक करावे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर या ठिकाणी पुढे आहे का, का। सर्वप्रथम रेशन कार्डमध्ये आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारी वेबसाईटवरती म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट फूड वेब डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे जर तुम्हाला थेट वेबसाईटवरती जायचं असेल तर या लिंकवरती क्लिक केल्यानंतर लगेच सरकारची वेबसाईट उघडेल ज्यामध्ये खाली गेल्यावर विशेषतः सेवा अंतर्गत लिंक आधार विथ रेशन कार्ड विभागाचा पर्याय दिसेल तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड श्रेणी निवडावी लागेल त्यानंतर रेशन कार्ड नंबर भरा आणि सर्च बटन निवडा यानंतर तुम्हाला रेशन कार्डची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर उघडेल ज्यामध्ये तुम्हाला लिंक आधार आणि मोबाईल नंबरचा पर्याय दिसेल यानंतर सिधापत्रिकाचा आधार क्रमांक भरल्यानंतर आणि ओ टी पी पाठवण्याचा पर्याय निवडल्यानंतर आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल तो बॉक्समध्ये भरून या ठिकाणी डी ई के वाय सी बटन निवडायचं आहे यानंतर तुमचा आधार कार्डची संपूर्ण माहिती उघडेल ज्यामध्ये आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी पडताळणी आणि सेव्ह बटन द्यावं लागेल त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्यासुद्धा तुमच्या मोबाईलवरून आधार कार्डशी लिंक करू शकता आणि डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत रेशन मोफत मिळू शकता त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे आधार कार्डला आपलं रेशन कार्ड लिंक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या वरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद